दरम्यान पुनावाला यांचं हे वक्तव्य खळबळजनक आहे. या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. अदर पुनावाला जिथं कुठं असतील तिथं त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यांना कुठून फोन आले, कोणी ते फोन केले याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. आपण त्यांची सुरक्षा, अदर पुनावालांची सुरक्षा त्यांना दिलेली आहे. वाय दर्जाची सुरक्षा आपण त्यांना पुरवलेली आहे आणि त्यांना जे कुणी अशा पद्धतीनं कुठल्या नंबरवर कॉल केलेले त्याचे डिटेल्स आमचे अधिकारी घेतील, ते ट्रेस आउट करतील आणि जो कुणी व्यक्ती अशा पद्धतीनं चांगलं उत्पादन करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर असं थ्रेटनिंग करत असेल तर त्याच्या मुळाशी आमचे पोलीस अधिकारी जातील आणि त्याच्यावर नक्की आम्ही कारवाई करू. याच संदर्भात आणखीन एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते. अदर पुनावाला धमकी प्रकरणी आता शिवसेनेनं खुलासा केलेला आहे, स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेनेकडून पुनावाला यांना कुठल्याही प्रकारची धमकी देण्यात आलेली नाही. शिवसेनेनं त्यांच्यावर लावलेले सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. शिवसेना प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळताना नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण जाणून घेऊया. काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतला याच्या संदर्भातली स्पष्टीकरण देताना, माहिती देताना शिवसेनेच्या प्रवक्त्याने नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा ऐकूया. कुणीतरी टीव्हीवर इंटरव्ह्यू दिला, त्या इंटरव्ह्यू मध्ये असं कळतं की शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी बोलताना त्यांनी थमकावलं. आता ते शेतकरी संघटना, शेतकरी सेना असा काहीतरी शब्द गेला त्यांच्या कानी वाटतं आणि त्यांनी ते सेना ऐकल्यावर त्यांना वाटतं शिवसेना. आणि शिवसेने बदनाम करण्याचं झालं काम. तर शिवसेना उलट अशा वेळेला तर मरणाची मेहनत करेल त्यांच्यासोबत, विल वर्क विथ हिम डे अँड नाईट. आम्ही अशा उलट अशा वेळेला अधिक प्राधान्यानं काम करू, अधिक मेहनत करू, अधिक त्यांना काही सेवा लागली तर देऊ, पण असलं काही काम करणार नाही आम्ही. आणि उगाच मग दरम्यान शिवसेनेच्या नावाने असं संभ्रमित करून कुणीतरी बदनाम करणे फार उतावळे लोक आहेत हल्ली. काही काही लोक तर इतके उतावळे आहेत की शिवसेना नाव दिसलं का त्यांना अलर्जीच असते, ताबडतोब इंकावर यायला सुरुवात होतात त्यांना. तर अशी जी लोक आहेत त्यांनी पटापट त्या प्रतिक्रिया दिल्या आणि म्हणून काल आमच्याकडनं खुलासा झालेला आहे. आज मला ती पूर्ण माहिती मिळाली की अशी असं इंटरव्ह्यू त्यांची मुलाखत कुठेतरी राजू शेट्टींची आहे, आपण ती पाहू शकता आणि त्यांनी त्या जाहीरपणे धमकावल्याची गोष्ट घडलेली आहे. आता ती त्यांची प्रतिक्रिया सुद्धा अशी इतक्या टोकाची नसते, पण एक मला असं वाटतं की त्याच्यातून लोकांना न्याय मिळावा एवढंच त्यांची भूमिका असू शकते असं मला तिथेही वाटतं. धन्यवाद. पण तुम्हाला असं वाटतं की या सगळ्याची चौकशी होण्यासाठी सरकारनं देखील पुढाकार घ्यायला हवा, कारण एकीकडे जेव्हा पुनावालांसारखी व्यक्ती या संदर्भात वक्तव्य करते तेव्हा देशाचं देखील नाव यामध्ये बदनाम होत असतं. सरकारला दुसरं काम काय सध्या, अशाच चौकशी करत बसूया आपण. पण एकदा खुलासा दिल्यानंतर त्याने समाधान व्हायला पाहिजे. आणि तुमच्याकडे इंटरव्ह्यू आहे ना, ती मुलाखत कुठे दिली आहे? चॅनलवर दिली ना ती? ती काय अशी काय कुठेतरी फोनवर बोललं अशातला भाग नाही ना? ते दिसेल तुम्हाला. दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. दरेकरजी स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. या संपूर्ण वादाबद्दल तुमची काय नेमकी प्रतिक्रिया आहे? भाजपनं आज जेव्हा याच्याबद्दलची पत्रकार परिषद घेतली आशिष शेलार यांनी, त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आमच्याकडे माहिती आहे की कोणी फोन केलेले आहे. मग ही माहिती आहे तर तुम्ही ती माहिती देणार आहात का? प्रवीणजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण सध्या राज्यात अदर पुनावाला धमकी प्रकरण हे प्रचंड गाजतंय. जगभरात सीरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अदर पुनावाला यांची ही संस्था कोरोनाच्या लसीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावते. देशातल्या आत्तापर्यंतच्या लसीकरणात सुद्धा कोट्यवधी डोसेस हे सीरम इन्स्टिट्यूटनं दिलेले आहेत. जगभरातल्या जवळपास 70 पेक्षा जास्त देशांना लस देण्याचं कामसुद्धा या सीरम इन्स्टिट्यूटकडून केलं जात आहे. अशावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे की त्यांना काही राजकीय नेत्यांकडून फोन येत आहेत, त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे लसीकरणाच्या बद्दलचा, आणि त्यांच्या या मुलाखतीच्या नंतर एकच खळबळ उडालेली आहे आणि महाराष्ट्रातलं सुद्धा राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे
ही धमकी त्यांना कशासाठी आली होती, काय धमकी देणाऱ्याचं म्हणणं होतं, मोटिव काय होता, काय पुनावाला यांनी मुलाखतीत म्हटलेलं आहे? विलास, आपण जर पाहिलं काल त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलंय की भारतामध्ये मला ज्या पद्धतीनं व्हॅक्सिन पुरवण्यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांमधून दबाव येतो आहे आणि वेगवेगळे मोठमोठे नेते मला फोन करून लस पुरवण्यासंदर्भात धमकी देत असल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी या मुलाखतीत केलेला आहे. या मुलाखतीनंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दावे प्रतिदावे जे आहेत ते सकाळपासून सुरू झाले. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी थेट आरोप केला की पुनावाला यांनी सिक्युरिटी मागितली नसताना त्यांना केंद्राची सिक्युरिटी का पुरवण्यात आली, केंद्राची ही संपूर्ण सिक्युरिटी त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्यावर रेकी करते आहे का याचा खुलासा केंद्राने करावा अशी मागणी त्यांनी सकाळी पत्रकार परिषदेत केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून देखील पत्रकार परिषद थेट आरोप केला यांना ज्यांनी ज्यांनी धक्की दिली ते सगळे रेकॉर्ड जे आहेत ते केंद्र सरकारकडे आहेत, पण आम्ही आता कोरोनाचा काळ संपल्यानंतर त्यावर संपूर्णपणे कारवाई करू असं त्यांनी प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. नक्कीच कुठेतरी आता पुन्हा शिवसेना आशिष शेलार यांनी या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे आता आपल्यासोबत राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? प्रवीणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे बहुतेक माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण राज्यातल्या आजच्या संपूर्ण कोरोनाच्या संकट काळामध्ये लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणं ही राज्याची मोठी गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याला मोठ्या प्रमाणात लस मिळणं गरजेचं आहे आणि मग भारत बायोटेकची लस असेल किंवा सिरम इन्स्टिट्यूटची लस असेल याचे डोस मिळावेत याच्यासाठी जगातले सगळे देश आणि भारतातले सगळी राज्य प्रयत्नशील आहेत. याच दरम्यान काही राज्यातल्या बड्या नेत्यांकडून अदर पुनावाला यांना धमकी आलेली आहे, त्यांच्याकडून दबाव आलेला आहे, अशा प्रकारचा आरोप त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेला आहे. स्वाभाविकपणे ज्या सिरम इन्स्टिट्यूटच्या मधून मिळणारे डोसेस जगभरात वितरित केले जात आहेत त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांना जर धमकी जात असेल तर निश्चितपणे ती बातमी ही आंतरराष्ट्रीय बातमी बनते आणि अशावेळी या सगळ्याचे परिणाम हे संपूर्ण जगभरात उमटणार यात शंका नाही. अशावेळी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणं गरजेचं असल्याचं मत काँग्रेसनं व्यक्त केलेलं आहे. भाजपनं याच्यामध्ये सांगितलं आहे की आमच्याकडे त्याबद्दलची माहिती आहे की कोणी फोन नेमके केले, हे सगळं प्रकरण निवळल्याच्या नंतर आम्ही त्याच्याबद्दलची कारवाई करू. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मात्र स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपला याच्याशी काही संबंध नाही आहे. आपल्यासोबत आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. मी थेट त्यांच्याकडे जातोय. प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? होय, पोहोचतोय. प्रवीणजी, ज्या आदर पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जगभरातल्या 70 पेक्षा जास्त देशांना सध्या लस पुरवली जाते, स्वाभाविकपणे त्यांना आज जर धमकी जात असेल तर ती आंतरराष्ट्रीय बातमी होते. महाराष्ट्रामध्ये आज आणि भारतामध्ये लस निर्मिती करणारी एक मोठी कंपनी ती आहे. अदर पुनावाला यांना धमकी नेमकं कोण देत आहे? हॅलो. हा, येतोय आवाज ना? हो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मला वाटतं या ठिकाणी अदर पुनावाला यांच्या धमकी संदर्भात या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून येताना आपल्याला दिसत आहेत. एक गोष्ट खरी आहे की आदर पुनावाला यांचा सन्मान, यांची सुरक्षा, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राची आहे, सरकारची आहे, आपली आहे. हो, आणि अशा वेळेला जर धमकी देत आहे ते काय कुठलंही सिक्रेट राहू शकत नाही कोण धमकी देत आहे. याकरता इंटेलिजन्स, पोलीस, आपल्याकडे यंत्रणा आहे, यथावकाश ते बाहेर येईलच. परंतु अशा वेळेला दुर्भाग्य आपलं असं आहे की नाना पटोलेंसारखे सत्तेत सहभागी असणाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी म्हणतात की सुरक्षा मागितली नसताना त्यांना केंद्राने सुरक्षा दिलेली आहे, यामागे
काय दडलंय, केंद्र रेखी करतंय की काय, अशा प्रकारचं दुर्दैवी विधान या ठिकाणी नाना पटोलेंच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आता आपण एक लक्षात घ्या, जर या ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूट ही आपल्या संपूर्ण देशाला त्या ठिकाणी लस पुरवणारी महत्त्वाची कंपनी असताना तिच्या सुरक्षेची काळजी घेणं खऱ्या अर्थानं राज्य सरकारची जबाबदारी आहे. इथल्या यंत्रणेने, इथल्या गृह खात्यानं, सरकारनं पोलीस सुरक्षा देण्याची अत्यंत आवश्यकता होती. ज्या वेळेला त्यांच्या धमकीचा विषय आला त्यावेळेला राज्य सरकारने चौकशी करत, माहिती घेत, त्यातली सत्यता पडताळून त्या ठिकाणी इमिजिएट सुरक्षा देण्याची आवश्यकता होती. परंतु शेवटी ही राष्ट्रीय जबाबदारी समजून सिरम इन्स्टिट्यूट जरी पुण्यात असली, महाराष्ट्रात असली, तरी असती एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणून या ठिकाणी अदर पुनावाला यांना त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम केंद्र सरकारने या ठिकाणी केलंय. आता मला खरं म्हणजे या सुरक्षेविषयी किंवा धमकीविषयी सुद्धा राजकारण होतंय हे या ठिकाणी दुर्दैवी आहे. आज आपल्याला कोविशिल्ड किंवा लस मिळणं हे आपल्या जीविताशी संबंधित असताना मला वाटलंय मूळ विषयापासून सातत्यानं आपण बगल देत त्या ठिकाणी दुसऱ्या विषयावर फोकस करतो, दुसऱ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा करतो आणि विषय मूळ त्या ठिकाणी जो लस आहे, पुरवठा आहे आणि आपलं जीवित सुरक्षित करणं आहे याच्याकडं आपण फार लक्ष देत नाही. आता याला सुद्धा राजकारणाचा पैलू त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतायत. याचा कारण यथावकाश ह्यातलं सत्य तर येणार आहे. धमकी कोणी दिली, का दिली, कशासाठी दिली यावरून त्या त्या संबंधितांची मानसिकता काय आहे हेही येणाऱ्या काळामध्ये स्पष्टपणे दिसणार आहे. परंतु मला वाटतं या ठिकाणी आता स्वतःला धमकीचे फोन आल्याचे आदर पुनावाला यांनीच सांगितलंय. ट्विटच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी लसीची माहिती दिली आहे. परदेशात ते गेलेले आहेत, परंतु असं नाही की ते परदेशात गेलेत म्हणजे परत त्यांची यायची मानसिकता नाही. मला वाटतं आम्ही सर्व पक्षांनी, सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, त्यांना विश्वास देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांना विश्वास देण्याची गरज आहे असं तुम्ही म्हणताय. आता आपल्या सोबत काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया याच्याबद्दलची जाणून घेऊया. प्रवीणजी, माणिकरावजी, आदर पुनावाला यांच्यासारख्या उद्योगपतींना लस निर्मितीमध्ये अग्रेसर जगातली एक मोठी कंपनी असलेल्या त्या कंपनीच्या मालकांना जेव्हा धमकीचे फोन जात आहेत तेव्हा त्याचं सत्य बाहेर यायला नको, जो कोणी धमकी देत असेल त्याच्यावर कारवाई व्हायला नको, त्या दृष्टीने सरकार नेमकं काय करतंय? नाही, या संदर्भामध्ये मला वाटतं की त्यांनी जे कोणी त्यांना धमकी देत असेल त्यांचं नाव प्रगत करायला पाहिजे किंवा त्यांच्या विरोधामध्ये तशा प्रकारे त्यांनी तक्रार दाखल करायला पाहिजेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी काही तक्रार दाखल केली तसं दिसत नाहीत. परंतु आज कोरोनाला त्या महामारीमध्ये प्रचंड असे त्यांच्याकडनं निर्माण होणाऱ्या लसीची गरज असताना आपण त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलंच पाहिजे आणि ते केंद्र सरकार देत आहे, राज्य शासन देईल, यामध्ये कुठलं राजकारण करून आम्ही फार त्यांच्या पाठीमागे आहेत, कोणीतरी दुसरा त्यांना धमकी देत आहेत असं दर्शवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना मदत शासनाने, जे केंद्र सरकारने संरक्षण दिलं बरोबर आहे, राज्य सरकारने त्यांना संरक्षण द्यायला पाहिजेत. आणि आम्ही तर आमच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी यांनी सुद्धा जाहीर केलं की त्यांनी पूर्णपणे इथं यावं आणि स्पष्टपणे सांगावं की कोणी त्यांना धमकी दिल्या आहेत, पूर्णपणे त्यांना संरक्षण आम्ही देऊ आणि राज्य शासनाचीही हीच भूमिका आहे. पण माणिकरावजी, काँग्रेसच्या नेत्यांना असं का वाटतंय, काँग्रेसच्या नेत्यांना असं का वाटतंय की त्यांना दिलेली जी सुरक्षा आहे त्याच्या मागे सुद्धा काळोबेर आहे, हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे, असं का वाटतंय? ना, याच्यामध्ये अशा प्रकारचं सुतोवाच करणं किंवा तशा प्रकारे मला तरी वाटतं की दिशादर्शक अशा प्रकारचे शब्द खेळी करणं तर ते सुद्धा बरोबर नाही ना. कुठेतरी तुम्ही साप मनाने देताय तर तशा प्रकारचं संरक्षण द्यायलाच पाहिजे, कुठे दुमत असण्याचं कारण नाही. केंद्र सरकारने संरक्षण दिलं अत्यंत चांगली बाब आहे की राज्य सरकारनेही दिलं पाहिजे. परंतु पुनावाला यांनी सुद्धा स्पष्टपणे जर तशा प्रकारे तक्रार दाखल केली तर मला तरी वाटतं की त्यांना पूर्णपणे कायद्याची साथ मिळेल. आणि बघूया, आता ते विदेशात आहेत, परदेशातून ते जेव्हा स्वदेशी येतील तेव्हा
ते याबद्दलची तक्रार दाखल करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण मला दरेकर सरांना सुद्धा विचारायचं आहे की केंद्र सरकार याची दखल घेणार आहे का, सुमोटो दखल घेऊन याची चौकशी करणार आहे का, त्याच्याबद्दलच्या तांत्रिक बाजू काय असणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर याच मुद्द्यावर